भाजप युवा मोर्चातर्फे दिवाळीनिमित्त किल्ले स्पर्धा, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पोस्टरचे प्रकाशन. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहराच्या वतीने दीपावलीनिमित्त भव्य किल्ले स्पर्धा 2021 आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथे महाराजांना अभिवादन करून करण्यात आले. युवा मोर्चाच्या वतीने दरवर्षी किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्या माध्यमातून आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ल्यांचा इतिहास तरुणांसह लहान मुलांना सांगितला जातो. दिवाळीच्या सुट्टीत अभ्यासाला सुट्टी असते, मात्र अशा स्पर्धेच्या माध्यमातून इतिहास आणि संस्कृती जपण्याचे काम होत असते. या आयोजनाबद्दल युवा मोर्चाचे अभिनंदन. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं पनवेल शहरामध्ये दिवाळी येते आणि या दिवाळीच्या निमित्तानं किल्ले स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची अशी साधारणपणानं 20 आणि प्रमुख 3 अशी 23 बक्षिसं या 23 बक्षिसं दिली जाणार आहेत. आणि मला आनंद आहे की युवा मोर्चाच्या माध्यमातून ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते आणि त्या माध्यमातून जी आपली बालपिढी आहे, या बालपिढीला जे महाराष्ट्राचं नातं छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे, महाराष्ट्राचं जे नातं या इतिहासाशी आहे, ते नातं या निमित्तानं पुन्हा एकदा जागवण्याचा आनंद मिळतो. खरं तर दिवाळीची सुट्टी, या दिवाळीच्या सुट्टीमध्ये नेहमीच मुलांना अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन काहीतरी नवं शिकण्याचं आणि नवं काहीतरी करून दाखवण्याचं असं एक आव्हान असतं आणि त्या कालावधीमध्ये अशा पद्धतीनं किल्ले स्पर्धा आयोजित करणं, वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन करणं, या माध्यमातून इतिहासाशी त्यांची खऱ्या अर्थानं ओळख घडत असते आणि म्हणून मी या कार्यक्रमाचं स्वागत करतो. आणि मला खात्री आहे की युवा मोर्चाच्या माध्यमातून यावर्षी आयोजित केली जाणारी स्पर्धा ही निश्चितपणानं यशस्वी होईल. पनवेल आणि परिसरातले वेगवेगळे मुलं आहेत की जी व्यक्तिगतरित्या अशा पद्धतीचे किल्ले अनेक ठिकाणी बनवत असतात, पण ते एकत्र येऊन मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या स्केलवरती अशा पद्धतीनं किल्ला बांधतायत, त्याचे डिटेल्स त्या ठिकाणी दाखवतात आणि त्या माध्यमातून तो इतिहास प्रत्यक्ष ठिकाणी न जाता या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतो. मला आनंद आहे अशाच पद्धतीचा प्रतिसाद पनवेलकरांकडून याही वर्षी मिळेल याची मला खात्री. दरवर्षीप्रमाणे दिवाळी किल्ले स्पर्धा ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मला अतिशय सांगण्यास आनंद वाटते आणि अभिमानी पण सांगावं असं वाटते की गेली 3 वर्ष ही स्पर्धा अनेक मोठ्या संख्येने या ठिकाणी स्पर्धकांच्या सहभागामध्ये स्पर्धा संपन्न झाली. वेगवेगळे आकर्षक पारितोषिके रोख रकमेची या स्पर्धेत ठेवली जातात आणि पनवेल शहरातील वेगवेगळे जे आपले प्रभाग आहेत, वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळे एरिया, त्या एरियातून हे स्पर्धक या मोठ्या प्रमाणामध्ये ही किल्ल्यांची सजावट करत असतात. आता किल्ल्यांची सजावटमध्ये एक जण काही किल्ला करत नाही, पण त्या किल्ला बनवत असताना तो मित्र, तो मुलगा, त्याचे मित्र हे सगळे सहकारी एकत्र येऊन त्या किल्ल्याची आखणी करत असतात आणि ते किल्ल्याची आकर्षक अशी मांडणी करत असतात. त्यामुळे ही स्पर्धा म्हणजे एक दिवाळीच्या निमित्ताने आमचे जे छोटे बालबच्चे जे आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची पर्वणी आहे आणि मला खात्री आहे की यावर्षी ज्या 3 वर्षी जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये देखील आमची जी बच्चे मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होतील, त्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद देतील आणि स्पर्धा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होईल. ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी मागचा जो हेतू आहे की इतिहास जिवंत उभा करणं, ते जे किल्ल्याचं जे प्रदर्शन मांडलं जातं का किल्ल्यावरचे जे वेगवेगळे सैनिक असतात, अधिकारी असतात, वेगवेगळी शस्त्र ही जी मांडणी केली जाते त्याच्यामधून इतिहास जिवंत होतो आणि आपल्याला या भारत देशाला इतिहासाचा फार मोठी देणगी आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेच्या निमित्ताने हा इतिहास या ठिकाणी या किल्ल्यांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी यशस्वी होईल असं मला वाटते. मी या पनवेल शहरातील सगळ्या प्रभागातील म्हणजे नागरिक असतील, महिला भगिनी असतील किंवा आमची जी बच्चे मंडळी आहेत त्यांना मी मोठ्या असं आव्हान करतो की या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. आपण तर सहभागी व्हालच, पण आपली मित्रमंडळी असतील त्यांना देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास आपण या ठिकाणी प्रवृत्त करा. या सर्वांना या बच्चे मंडळी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. दिवाळीच्या निमित्ताने येणारा जो मोठा सण आहे त्या दिवाळीच्या देखील सर्व स्पर्धकांना आणि सर्व जनतेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार,
आज संपूर्ण जग आधुनिकतेकडे वळताना आपण बघतोय आणि अशा वेळेला आपली जी युवा पिढी होतकरू युवा पिढी आहे याच्यामध्ये कुठेतरी सांस्कृतिक बीज रुजलं गेलं पाहिजे या चांगल्या हेतूने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहर मंडळ या यांच्या बॅनरखाली आपण किल्ले स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे की आपल्या ह्या होतकरू पिढीसाठी की शिवाजी महाराजांप्रती असलेले संस्कार असलेला आदर हा कुठेतरी आजच्या ह्या पिढीमध्ये रुजला जावा किंवा किल्ले स्पर्धा यांनी महाराजांनी आजपर्यंत किती वेगवेगळे विक्रम पराक्रम जे केलेले आहेत ते त्यांना इतिहासातर्फे तर आपण वाचायला मिळतातच पण ते त्यांना त्यांच्या किल्ल्यांमधून घडावं ह्या हेतूने मी पनवेलच्या नागरिकांना किंवा त्यांच्या पालकांना अशी आवाहन करते की त्यांनी त्यांच्या मुलांना या किल्ले स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना तयार करावं आणि त्यांना उत्स्फूर्तपणे या किल्ले स्पर्धामध्ये पार्टिसिपेट करायला सांगावं. धन्यवाद. किल्ले स्पर्धा चला इतिहास शिकूया हा कार्यक्रम युवा मंडळांनी घेतलेला आहे. आपले आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज ही स्पर्धा आयोजन केलेला आहे. आपल्या येथील म्हणजे प्रभाग 19 असेल 14 18 नवीन पनवेल 16 24 ह्या प्रभागांमध्ये जी लहान मुलं आहेत त्या मुलांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा याकरता हे स्पर्धा घेतलेली आहे युवकांनी, जेणेकरून जी आत्ताची पिढी आहे त्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठवण किंवा जनजागृती करण्यासाठी ही स्पर्धा घेतलेली आहे. आणि मला वाटतं रायगडचे आपले रायगड असू देत अनेक किल्ले आहेत येथील, ते किल्ले दाखवण्याची जी आता ही स्पर्धा दाखवण्याची जी वेळ आलेली आहे ती आता ह्या लहान लहान मुलांमध्ये जागृत झालेली आहे. तर मला वाटतं सर्व लहान मुलांना आपल्या पालकांनी ह्या लहान मुलांना सगळ्यांना किल्ले ह्या स्पर्धेत भाग घ्यायला सांगायचं आहे. आणि जास्तीत जास्त किल्ले कसे बनवायचे काय बनवायचे ह्याला मदत आपल्या पालकांनी मुलांना केलं पाहिजे. आणि मला वाटतं प्रत्येक शाळांनासुद्धा आपण आवाहन केलं पाहिजे, शाळांमधनं जनजागृती झाली पाहिजे आणि सर्व शाळांमध्ये या स्पर्धेचं मला वाटतं स्पर्धेत सगळी मुलं भाग घेतील आणि जास्तीत जास्त स्पर्धा मला वाटतं पनवेलमध्ये रंगतील.